मित्रांनो, अपयश आलं तर लोक आपल्याला बोलत असतात की तुला हे जमत नाही, पण जर तोच माणूस यशस्वी झाला तर त्याच्याविषयी चांगलंच बोलतात आणि त्याच्या बाजूने लोक होत असतात। म्हणून आता तुमची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती यशाची असेल किंवा अपयशाची असेल, तर मित्रांनो, यशाची परिस्थिती असेल म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असाल तर लोक तुमच्या बाजूने असतील, पण जर आता तुम्ही अपयशाचा सामना करत आहात तर लोक तुमच्या बाजूने कधीच नसणार। म्हणून मित्रांनो, तुम्ही आता किती वेळा अपयशी झाला याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण तुम्हाला जो आता पराभव मिळत आहे आणि त्या पराभवामुळे कदाचित तुमच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली असेल, तर त्या भीतीला आपल्यामधून काढून टाका। कारण ज्यावेळेस तुम्हाला एक मोठा विजय मिळेल, ज्यावेळेस तुम्ही एका मोठ्या यशापर्यंत पोहोचाल, त्यावेळेस हे पराभव सर्व पुसून जातील। कारण पराभवाची भीती जो बाळगतो तो कधीच यशस्वी होत नाही, पण जो प्रयत्न करतो आणि आपल्या कामाला करत असतो तो नेहमीच नेहमीच पुढे असतो आणि तो यशस्वी नक्कीच होतो।